पंकजा मुंडे आहे, गोपीनाथ मुंडे स्वतः हयात असताना सातत्यानं छळवण्याच्या प्रकार या ठिकाणी राहिले, पण तो पार्टीचे एकनिष्ठ हे सारेच्या सारे राहिले. हे असा प्रॉमिनंट ओबीसी चेहरा भारतीय जनता पार्टीकडे नाही, आणि त्यामुळे मग ओबीसी चेहऱ्यांना जवळ करणं, ओबीसीचे आम्ही तारणहार आहे असं सांगणं, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हयात असताना किती त्रास दिला हे मला माहिती आहे. अगदी केंद्र सरकारमध्ये त्यांना मंत्रालय मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यासाठी सुद्धा सकाळी 4 वाजेपर्यंत त्यांना वाट बघावी लागली होती. भारतीय जनता पार्टीने नेहमीच ओबीसीची अवहेलना केली, हेळसांड केली. हे एका उदाहरणावरून नाही आहे, तर अगदी अण्णासाहेब डांगे होते, फरांदे होते, भाऊसाहेब फुंडकर होते, नंतरच्या कालखंडामध्ये एकनाथ खडसे आहेत, पंकजा मुंडे आहे, गोपीनाथ मुंडे स्वतः हयात असताना सातत्यानं छळवण्याच्या प्रकार या ठिकाणी राहिले, पण तो पार्टीचे एकनिष्ठ हे सारेच्या सारे राहिले. आणि या माध्यमातून आता पंकजा मुंडे हे सक्षम महिला उमेदवार महिला आहे, मुंडे साहेबांची कन्या आहे, सर्व महाराष्ट्रभर तिला मानणारा एक वर्ग आहे. आणि अशा स्थितीमध्ये आत्तापर्यंत बघे पंकजाताईंना जे वागणूक दिली ते अत्यंत अपमानास्पद दिली. तिला फारसं काही त्या ठिकाणी कुठल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी केलं असं नाही आहे. आता अलीकडे निवडणुका आल्या, त्यामुळे मतांची गरज आहे, त्यामुळे आता ओबीसी चेहरा पाहिजे. आता यांच्याकडे असा प्रॉमिनंट ओबीसी चेहरा भारतीय जनता पार्टीकडे नाही, आणि त्यामुळे मग ओबीसी चेहऱ्यांना जवळ करणं, ओबीसींचे आम्ही तारणहार आहे असं सांगणं, यासाठीचे हे सगळे प्रयत्न सुरू आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि मी आम्ही जवळपास 30-35 वर्ष एकत्र काम करतो. एकत्र काम करत असताना या महाराष्ट्रामध्ये जो मारवाडी ब्राह्मणांचा पक्ष म्हटला जात होता, जी ओळख याची होती, ती ओळख ओबीसीच्या चेहऱ्यासमोर आल्यानंतर पुसण्याचा प्रयत्न झाला. हे तर सत्य आहे की पूर्वी या दोघांच्या पलीकडे गुंड नव्हतं या पक्षामध्ये, आणि ते घ्यायलाही तयार नव्हते त्या कालखंडामध्ये. अशी स्थिती असताना जे मी नावं सांगितलं तुम्हाला, मुंडे साहेब असतील, डांगे असतील, अण्णा डांगे असतील, नासर फरांदे असतील, भाऊसाहेब फुंडकर असतील, एकनाथ खडसे असतील, महादेवराव शिवनकर असतील, तर असे अनेक चेहरे आहेत की जे भारतीय जनता पार्टीमध्ये आले आणि या भारतीय जनता पार्टीचा चेहरा बदलवण्याचं काम त्यांनी केलं. आता अशा स्थितीमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हयात असताना किती त्रास दिला हे मला माहिती आहे. अगदी केंद्र सरकारमध्ये त्यांना मंत्रालय मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यासाठी सुद्धा सकाळी 4 वाजेपर्यंत त्यांना वाट बघावी लागली होती. मी त्यांच्यासोबत हजर होतो. मधल्या कालखंडात इतकं छळवणूक झाली की त्यांना शेवटी पक्ष सोडण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये आला होता. पक्ष सोडून द्यावा अशी स्थिती त्यांच्या मनामध्ये आली होती. आणि तोच प्रकार आता पंकजाच्या बाबत सुरू आहे. मला वाटतं ओबीसींवर अन्याय करण्याची भूमिका ही सातत्यानं घेतली गेली, परंतु त्या ठिकाणी ओबीसींनीच मदत केली आणि थोडाफार अन्याय झाला तरी तो आम्ही सहन केला. त्यांनी एक मार्ग सुचवला जो उत्तम मार्ग आहे की तुम्ही असहकार आंदोलन सुरू करा. जोपर्यंत हे आमचं जुलमी अवास्तव पण तुम्ही रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही टॅग उभारणार नाही. आम्ही या संदर्भात आमच्या नागरी सुविधा दिल्या पाहिजे, व्यवस्था केल्या पाहिजे, यासाठी आम्ही अनुकूल आहोत टॅक्स भरण्याला, पण हे अवास्तव बंद केल्याशिवाय आम्ही भरणार नाही. असं करा, आंदोलन सुरू करा. मग तुमच्या स्वच्छतेचं करायचं असेल का, स्वच्छता अभियानाचा विषय असेल का, शिक्षण करायचं असेल का, पाणीपट्टीचा विषय असेल, लोकांनी एकवार ठरवा की नाही आम्ही करेंगे, तर मग जनता मोठी आहे. सरकारला कुठे तरी यावं लागेल ना तडजोडीसाठी. मला म्हणणं आहे की तुम्ही ऐकून घ्या ना, आमचं ऐकून घ्या, निर्णय घ्या. तुमच्याच अधिकारी प्रांत हा तुमचा अधिकारी आहे, त्या प्रांतानं जे शिफारस केलेली आहे त्या शिफारशीनुसार अंमलबजावणी करा. काही नवीन करा असं म्हणत नाही ना. हो, आपल्या मते कलेक्टर आहे.